अंडे उकळायला ठेवलेली होती, अंड्याला असे तडे भेगा पडायला लागले का समजून घ्यायचे अंडे उकळलेले. अंडे उकळली की आणि ते आता आपण थंड पाण्यात काढून घेऊ. 7 ते 8 कांदे कापून घ्यायचे, ही देठ जास्त काढायची अशी, कारण आपल्याला कांदे कापून बारीक कांदे का नाही कापायचे, स्लायसेसमध्ये कांदे कापायचे. तीन टमाटे घ्यायचे, अद्रक घ्यायचं आहे आपल्याला आणि 2 जोडी लसूण. लसूणचा फ्लेवर चांगला येतो म्हणून आपण जर लसूण जास्त घेतले तरी चालतं. आणि याला आता कुटून घेऊ. लसूण कुठला गेला येतो आता काढून घेते. 2 ते 3 मिरच्या घ्यायच्या आहेत, याची पेस्ट पण करू शकतो आणि अख्याही अशा घालू शकतो. नमस्ते मैत्रिणींनो, आपण आज देशी स्टाईल अंडे करी बनवणार आहोत. जर जास्त जण आले तर आपण जे आता साहित्य घेतलेलं आहे त्यापेक्षा आपण जास्त अंड्याची भाजी बनवणार, तर ते साहित्य डबल घ्यायचं आहे. अंडे फ्राय करून घ्यायचे, त्याच्यासाठी आपण आता त्या पॅनमध्ये थोडं तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं आहे, आता आपण त्याच्यात अंडे ठेवू. तिखट आपल्याला आधी टाकायची नाही, तिखट आधी टाकलं तर ते जळून जातो. हळद, थोडस मीठ, थोडेसे असे गोल्डन होतील तोपर्यंत आपल्याला त्यांना फ्राय करायचे. जास्त जर कमी टाईम केलं तर ते मग तुटून जाता म्हणून थोडं जास्त हलवत राहायचं. थोडं तिखट, अंडे फ्राय झालेले आहेत आता त्यांना काढून घ्यायचे. अंडे करी खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, आपल्या घरातल्याच साहित्यामध्ये होऊन जाते. सुके अंडे पण करतो आपण, पण त्याच्यापेक्षा सारचे अंडे असले तर मग 2 चपाती 1 चपाती जास्त खातो सगळेजण. तेजपान, दालचिनी, जिरं, वेलदोडे, मोठी इलायची, मिरी, लवंग घेतलेली आहे. त्याच्यात आता कांदे टाकून घेऊ. आपण ज्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या पण याच्यात टाकून द्यायच्या. थोडीशी हळद, एक सारखं पत्तळ करायचं, म्हणजे आपल्या नाकांना काळाही नाही करायचं आहे आणि असं गोल्डन पण नाही, असं फक्त शिजला आहे बुवा असं त्याला शिजवायचं आहे. त्याच्यात आता टमॅटो टाकून देऊ.
गॅसचा फ्लेम आपल्याला बारीक ठेवायचा आहे. थोडंसं याला आपण 2 मिनटं झाकून देऊ. मध्ये आपण एकदा चेक करून घेऊ. आपण याच्यात आता अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊ. अद्रक आणि लसूण ताजे फ्रेश कुठून घेतले आहेत म्हणून त्याचा फ्लेवर खूप छान येतो. बाजारात जी येते पेस्ट मिळते ती नाही टाकायची. आता हे टोमॅटो गळतील तोपर्यंत आपल्याला अजून शिजून घ्यायचं. मसाला ग्रँड झाला आहे आणि तो आपण आता टाकून घेऊ. हा मसाला ग्राइंड पण नाही केला आपण तरी चालतो. हा सात जरी त्याला थोडंसं पाणी टाकून अजून आपण त्याला गाळून घेतला आणि त्याच्यातच अंडे टाकून भाजी केली तरी छान होतं. त्याच्यात आपण आता 1 ते 1.5 चमच धने पावडर टाकू. 2 चमच तिखट. 2 चमचे जशी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे घट्ट थोडी पातळ तसं पाणी टाकायचं याच्यात. शिजवून याच्या पण आपण अख्खे लसूण याच्यात आता ठेवून घेऊ. असे अख्खे लसूण टाकल्याने छान फ्लेवर येतो त्याचा आणि ते जर काढून नाही घ्यायचे ते असे चोखून घेत घ्यायची खाताना छान चव लागते त्यांची आणि ग्रेव्हीमध्ये छान अशी टेस्ट येते लसणामुळे. जोपर्यंत आपली 3 अंड्याची ग्रेव्हीची भाजी होते तोपर्यंत मी आता तुम्हाला सोपी अशी 5-10 मिनटातच होणारी भाजी दाखवते. ती म्हणजे अंड्याचीच. आपण त्याच्यात आता कांदे टाकून देऊ. दीड चमचा तिखट. थोडीशी हळद आणि 1 चमचा धने पावडर. आणि 1 मसाल्याची मॅगीची पुडी घ्यायची आपल्याला. थोडासा गरम मसाला. याच्यात पाणी टाकून घ्यायचं. तोपर्यंत हे पण करत राहू. आपण ही जी पेस्ट तयार केली होती ही याच्यात आता टाकून घ्यायची. थोडंसं पाणी टाकून घेऊ. आणि ते आपले जे अंडे फ्राय केलेले होते ते याच्यात आता टाकून घेऊ. असे अंडे टाकून घेतले आता आपण. आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे तसं त्याच्यात पाणी टाकायचं. पण जास्त करून हे जे बनवलं आहे आपण आता ही जी रेसिपी बनवली याच्यात थोडंसंच पाणी घ्यायचं. चमीनुसार मीठ
या भाजीला आपल्याला 5 मिनिटं झालेली आहे, आपली भाजी आता तयार आहे आणि ही भाजी पण आपली अंडे करी तयार आहे। दोघं भाज्या तयार आहेत आपल्या, ही तर 10 मिनिटात होते आणि ही 10-15 मिनिटात होते भाजी तयार। माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।